फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. रानड्यांचं घराणं मोठं आहे, त्यांच्या वाकड्यात शिरू शकत नाही मी. पण मनाशी ठरवाल तर त्यांना नक्की वाकायला लावू शकाल. समाजाची प्रथा मोडल्याबद्दल पुण्यातले समाज बांधव रानड्यांवर बहिष्कार टाकतील कायमचा. मी हवं तर काशीतल्या महंतांबरोबर बोलतो. गोदू अगं आई, मला थांबवलंत ना तुम्ही तर प्राण सोडेन मी इथे. बाई सांभाळा सांभाळा स्वतःला. थांबा थांबा, मी तुम्हाला पाणी देतो. पाणी घ्या, बरं वाटेल. गोपिका इंदू इंदू गोपिका बाई सांभाळा. कशाला हाक मारताय तिला? सुधारक विचारांची, धर्म परंपरा बुडवणारी म्हणून नावच ठेवताना तुम्ही तिला. मग आता कशाला हवी आहे? नर्स म्हणून शिवाशिव पाळत नाही ती. सुधारक विचारांची आहे, लग्न केलेलं नाहीये. सगळं तुमच्या मनाविरुद्धच वागतेय ना ती. तुमच्या दृष्टीने ती ही नालायकच आहे आणि मी ही नालायकच आहोत. आम्ही नालायक, आम्ही तुमच्या कुळाला बट्टा लावलाय. पण अहो गोदूताई तरी तुमच्या मनासारखंच वागत आली आहे ना आजपर्यंत. तुम्ही सांगितलं तसंच वागत आली आहे ना ती. मग का पाठवलं तिला तिच्या सासरी? अण्णा, अरे त्यावेळीची परिस्थिती काय होती तुला? कसली परिस्थिती? दामोदर पंतांचा खून झाला, यापेक्षा आणखीन वाईट काय असू शकत? धोंडो पंतांचा खोटेपणा उघड झाला त्यावेळेला तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. एवढा अभिमान वाटला होता आप्पा तुमचा, पण परत तुम्ही तेच केलं. मुलांपेक्षा शेवटी समाज आणि रूढी परंपराच महत्वाच्या वाटल्या तुम्हाला आप्पा. अरे अरे फक्त याच कारणासाठी तिला पाठवलं नाही रे आम्ही सासरे. अरे ते काय म्हणतात जरा ऐकून तरी घे ना रे. काय ऐकून घ्यायचंय? अरे वडील आहेत तुझे, ते वैरी नाहीयेत रे. वैरी असल्यासारखेच वागतायत ते. गोदूताईला सासरी पाठवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्यांनी. त्यांच्यासाठी नीती नियम, रूढी परंपरा ह्याच महत्वाच्या आहेत. काही नाही आत्ता तुम्हाला समजावून काही उपयोग नाही. तुम्ही जर असंच वागणार असाल आणि आमची मुस्कटदाबीच करणार असाल तर आज नंतर मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही. माझं जरा ऐकता का? रागावू नका आणि अण्णाचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नका. हो रागाच्या भरात बोलला तो. हे बघा, तुमचं काही दोष नाही हो याच्यात मला ठाऊक. दोष माझाच आहे गोपिका बाई, दोष माझाच आहे. नाही, मी बाप म्हणून कमी पडलो. नाही मिस्टर रोनरे, इज एनीवन देयर? नमस्कार सर, या ना. नाउ आई हॅव सम वर्क विथ यू. तुमचे रिलेटिव्ह मिस्टर विला त्यांच्यावर कोर्ट केस चालू झालेली आहे. युअर ब्रदर टोल्ड मी अबाउट दॅट, बट मिस्टर विलास यांनी अजून एक चोरी केलेली आहे असं समजलं आहे. आणखी हो
गुप्ते सराफांकडे. त्याने गुप्ते सराफांकडे चोरी केली होती. त्यासाठी तुम्हाला पोटात सॉक्स द्यायला यावं लागेल. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या वडिलांना व्हॉट्स हिज नेम मार्तंड रानडे हा त्यांनाही घेऊन या. व्हॉट हॅपन साहेब माझे वडील गेले 2 दिवस आजारी आहेत. तुम्ही लवकर आलात तर केस पण लवकर संपून जाईल. अजून एक केस सुरू होणार आहे त्याच्यावर. आणखी ती कोणती मिसेस बामिनी त्यांनी तुमच्या मुलाला भामिनी बाई देवव्रत त्याच काय त्याला पॉइजन देणार होत्या असं सांगितलं विलासने आम्हाला. काय परमेश्वरा आम्ही त्याचा इन्व्हेस्टिगेशन केला पण ते सगळं खोटं होता. नाऊ दॅट केस इज क्लोज. साहेब नमस्कार. साहेब विलासला जास्तीत जास्त काय शिक्षा होईल समजू शकेल का? आणखी दॅट नाही तर लाईफ टाईम इन प्रिझन मॅन म्हणजे जन्मठेप हो ना. एनिवे मिस्टर रानडे खोटात साक्ष द्यायला लवकर या आणि पॉसिबल वडिलांनाही घेऊन या. ओके थँक्स मिस्टर लेले गुरुजी थँक्स फॉर युअर कोऑपरेशन. आम्ही त्या डोकेच ना पकडलेला आहे पार्वतीच्या मागे आणि त्याचा तुम्हाला आता बक्षीस पण मिळणार. नो नो मला नको तुमचे पैसे. पण आता बक्षीस देणार असेल तर येईन बापडा. ओके मिस्टर रानडे तुम्ही कोठार लवकर या. ओके नमस्कार. गजाननराव दशक्रिया विधीची तयारी करावी लागणार आणि घरात ज्या अशुभ घटना घडल्या ना त्यांची शांती करण्यासाठी देवळात काही विधी करायचं म्हणतो. मार्तंडरावांना बरं नाहीये म्हणाला काय झालं त्यांना? कालही आलो होतो तेव्हाही भेट झाली ना? नाही तसं काही विशेष नाही साधच आहे. अण्णा भेटला होता मला त्यालाही विचारलं तर त्यानेही काही सांगितलं नाही. त्या दोघांचं काही वाजलंय का? नाही तसं काही नाहीये. तुम्ही बसा ना मी वहिनींना पाठवतो त्यांच्याकडे तुमच्या साहित्याची यादी द्या. बसा ना. मला जो कच्चा माल हवाय तो तर समस्त रानडे पुरवतात रोजच्या रोज. आता फक्त भडका उडवणं एवढंच काम बाकी आहे. ते मी करणार लवकर. तुमचा विनाश अटळ आहे रानडे आणि तो सिंधूच घडवणार. अरे बाळा पुरे गाता हबू किती सेवा करशील माझी. हात दुखायला लागले असतील हो तुझे. नाही दुखत आजी
तुम्ही अशीच पडून राहा, मला सेवा करायला खूप आवडत. तुझे अप्पा आजोबा कसे आहेत? मी त्यांना भेटून आले. इंदुवात त्यांना आता त्यांना औषध दिलं. आजी तुम्ही नका ना उठू, तुम्ही झोपून राहा बघू. अग असू दे ग, त्या खोलीत पडून पडून जीव अगदी नकोसा होतोय बघ माझा. इंदू अग तू काय माझा देवव्रत काय, लहान असून सुद्धा किती समजूतदारपणे वागता. नाही तर या घरातली मोठी माणसं. एक तो अण्णा आणि एकीकडे आमचे. आज दोन दिवस झाले दोघ एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीयेत. यांना किती समजावलं, अहो अण्णाचा स्वभाव हट्टी आहे तुम्ही समजून घ्या. एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करावेत. पण कोण ऐकेल तर शपथ. खरं म्हणजे अण्णाने सुद्धा जरा जा जाऊ दे. आजी कोदवत त्यांनी सासरी जायला नको होत ना? हो ग बाळा, आम्हालाही अगदी असंच वाटत होत. पण या बहिष्काराच्या भीतीनं जाऊ दे. हे बघ तू आता जा आणि अभ्यास करत बैस हो तुझा. आजी बहिष्कार म्हणजे कोणीच आपल्याशी बोलत नाही का? मी हे ऐकलंय सर्वत्याकडून, पण मला एक कळत नाही, आपण कसं वागायचं कसं वागायचं नाही हे सगळं बाहेरची माणसं येऊन का सांगतात? आपलं आपल्याला कळत नाही का? अगो समाजात राहतो ना आपण, समाजाचे नीती नियम पाळावेच लागतात, समाजाचं ऐकावंच लागतं. ते चुकीचं असलं तरी मी मोठी झाले ना समाजाच्या न पटणाऱ्या गोष्टी अजिबात ऐकणार नाही. इंदू आई आपण का आलो इकडे? अप्पा आजोबांनी तर तिकडेच राहायला सांगितलं होत ना. आई आम्हाला तिकडेच आवडत, इथे नाही आवडत. दोन हो ना, आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही, आजोबा पण आमच्याशी बोलत नाही. ए काय बोलताय आणि काय सांगताय माझ्याबद्दल? हा बसलाय काय? उठा चला निघा बाहेर निघा. राम 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 राम. काय ग वडीलधार माणूस कुणी आलं की आपण उठून उभं राहावं हे शिकवलं का नाही तुझ्या बापानं तुला? हा उठ जेवणाचं बघ जाऊन. अग ऐकू येत आहे ना का कान फुटले तुझे? आणि हो ऐक, एक शुभ वार्ता आहे तुझ्यासाठी. दिनकरराव मनोहर यांचं नाव ऐकलंयस ना तू? पुण्यातले मोठे नामांकित वकील आहेत. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला सोडवतात ते सही सलामत. माझे जुने मित्र आहेत ते. आपली श्रीमंती होती ना तेव्हा त्यांच्यावर अनंत उपकार केलेत मी. आता त्याची परतफेड करून घेणार आहे त्यांच्याकडून. कळलं नाही सांगतो. विलासला तुरुंगातून सोडवा असं सांगायला जाणार आहे मी. डोळे वर करून बघू नको सर, डोळे काढून हातात देईन. विलास माझा मुलगा आहे. दामोदर तर गेला, आता विलासच माझी म्हातारपणाची काठी आहे कळलं ना? आणि त्याला असा तुरुंगात सडत पडलेला मी पाहू शकत नाही. आणि राबाईला तू आहेस
चल नीक, जेवणाचं बघ माझ्या आधी. त्या सगळ्यात फरफट होते रे माझे दादा. अरे माणसानं किती अडून बसावं आणि एवढी चिडचिड का करावी रे माणसानं. किती वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगितलं मी त्यांना की गोदू वंशांना सासरी पाठवण्यात मामंजींचा काही दोष नाहीये, पण ऐकतच नाहीत ते माझ. जाऊन भांड भांड भांडले त्यांच्याशी आणि आता गेले 2 दिवस झाले बोलणंही टाकले. मामंजींची ही अशी अवस्था बघवत नाही रे मला. मी बोलू का त्यांच्याशी? नको उगाच मुद्दाम विषय काढल्यासारखं नको आहे. पण खरंच सांगते रे दादा, माझी पंचायत होते रे या सगळ्यात. एक तर आधीच गोदू वंशांवर हा असा प्रसंग ओढवला आणि त्यात सासूबाईंची तब्येत माहिती आहे ना तुला. किती किती आणि काय काय सांभाळू रे. सरू खरं आहे तुझं, तुला खूप कष्ट पडतात ना ग. कष्टाचं काही नाही रे दादा, पण घरात सगळ्यांना जे भोगायला लागतंय ना त्याचं वाईट वाटतंय मला. दसरा किती आनंदात जात होता रे आपला सगळ्यांचा. मजेत होते सगळी, मजा मस्तरी चालू होती आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं रे. सावर स्वतःला सरू. अगं आम्ही आहोत ना सगळे. हवं तर भामिनीला मी मदतीला पाठवतो, चालेल? अहो चालेल का म्हणून काय विचारताय. येतेच मी मदतीला, रोज येईन. बरं वंस, जेवायला वाढलंय, जेवून घेता का? अहो तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेता? रोज एवढ्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक एकटीने करणं म्हणजे. असू दे हो, माझ्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून करते असं समजा. अगं बाई विसरलेच, लेले गुरुजी ताटकळलेत किंवा ते बाहेर. त्यांना देवळात काहीतरी पूजा करायची होती, त्यासाठीच सामान द्यायचं होतं. आलेच हो मी. लेले गुरुजी आलेत, मी देऊ का साहित्य? चालेल, द्या तुम्ही. बाहेर ठेवलंय तबकात सगळं. बर घेते मी, तुम्ही बसा गप्पा मारत. आलेच. गुरुजी हे घ्या पूजेचे साहित्य. तू इकडे कशी काय वाट चुकलीस? हो असं काय करताय गुरुजी, दुखवटा आहे ना रानड्यांच्या घरात. मग आता 10 दिवस चूल नाही पेटणार त्यांच्या घरी. हो मग जवळच्या नातेवाईकांनीच नको का मदत करायला? अरे वा 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 भाभीनी, तू रंग बदलल्या तर सरड्याला सुद्धा मागे टाकशी. उत्तम, तू रानड्यांच्या घरात शिरून त्यांना आपण पोखरून टाकशील यात मला तीळ मात्र ही शंका नाही. गुरुजी हे घ्या माणी, मला सर्वात त्यांनी द्यायला सांगितलं. दे इकडे. काय ग, साधच पाणी आहे ना, मंतरलेलं वगैरे तर नाही ना? नाही, तिचा काही भरोसा नाही. तिच्यामुळे घरात एवढं सगळं घडतंय, माझ्यावरही करशील काहीतरी मंत्र तंत्र. मी काय केलंय? किती भोळेपणानं विचारतीये ग, बघ भामिनी असं राहायला हवं. तिच्यामुळे सगळं विघ्न आलं घरात आणि ही बघ कसं बोलते. आता ग्रह शांती करावी लागणार ती हिच्यामुळे. माझ्यामुळे? माझ्यामुळे काय झालंय? सांग ना काय झालंय माझ्यामुळे. अगं तू लग्न करून ह्या घरात आलीस ना म्हणूनच सगळं व्हायला लागलंय. कपाळ करंटी अवलक्षणी कळती, आता निघतेस इथनं का देऊ एक ठेवून. ही सिंधू रानड्यांच्या अख्ख्या पुण्याईवर पाणी फेरणार. <laughs>
नको मामंजी, अजून किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार असा? जे काही झालं त्यात तुमचा दोष नाहीये. दोष नाही सुनबाई, घरातलं वातावरण जर बिघडलं असेल तर कुटुंब प्रमुख म्हणून ती माझीच जबाबदारी आहे. कधी कधी वाटत माझ्या आट्टाबाई मी मुलांना समजून घेण्यात कमी पडलो. अण्णा इंदू यांना तर मी समजून घेऊच शकलो नाही, आणि माझी गोदू तर. सुनबाई, मी बाप म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलोय. असं नाहीये मामंजी. अहो तुम्ही किती करता सगळ्यांसाठी, आणि आजपर्यंत तुमची सगळी कर्तव्य तुम्ही निष्ठेनं पार पाडली आहेत, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या कशा काय होतील हो? वडील म्हणून तुम्ही अपयशी ठरलेलं नाहीत. माझे वडील लवकर गेले आणि मी या घरात आले तेव्हा किती लहान होते, अल्लड होते, पण तुम्हीच मला पित्याची माया दिली, माझ्या डोक्यावर छत्र धरलं. पण कुटुंब एका छत्राखाली आणू शकलो नाही मी. असं नकाव बोलू मामंजी. आत्ता सुद्धा तुम्हाला यांच्या बरोबर झालेल्या भांडणाचा त्रास होतोय तो प्रेम असल्याशिवाय का? गोदूवंशांची काळजी वाटते ती उगाच. मामंजी, तुमचा कठोरपणा हा तुमचा मुखवटा आहे. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला तो कधी कधी चढवावा लागतो, पण मनातून तुम्हाला सगळ्यांविषयी माया, प्रेम, काळजी आहे. बाई, पण माझ्या मुलांना हे समजत नाहीये ना. यांच्याबद्दलच बोलताय ना तुम्ही? चुकतात होते कधी कधी, त्यांच्या वतीनं मी माफी मागते. हवं तर असू दे सुनबाई, हे माझं प्राक्तन आहे, मी भोगेन. माझी गोदू इथून जाताना असंच म्हणाली होती, माझं प्राक्तन आहे, मी भोगेन. कदाचित हीच परमेश्वराची इच्छा असं आहे. आणि मी तुझा सासरा आहे ना, मग सासऱ्याची सेवा करणं हे कर्तव्य नाही का तुझं? आणि सेवा म्हटल्यावर सगळी सेवा आली की नाही? मामंजी, मी मुलीसारखे आहे हो तुम्हाला. आपण नात्यात कशाला अडकायचं? ये बघू जवळ. काय करताय? सोडा सोडा म्हणते ना. भोंडोपंत,